नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. उदयनराजे भोसले अखेर भाजपमध्ये दाखल. अमित शहांच्या उपस्थितीत दिल्लीत पक्षप्रवेश. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीकेचा भडीमार. मेरे अनेक साथियों के साथ मैंने ये निर्णय किया. मेरे ख्याल से देश में पहली बार ऐसा कदम किसी ने उठाया रहेगा. मतलब मेरे ख्याल से एंड के जो टर्म, 5 साल की जो टर्म रहती है, उसके जो अंतिम 3 महीने में तो कोई भी इस्तीफा दे देता है, क्योंकि चुनाव के लिए आगे जाना पड़ता है. लेकिन निस्वार्थीपने से लोगों का हित नज़रों के सामने रखते हुए मैंने अभी तो चुनाव अभी ख़त्म हो गए, 3 महीने में ये निर्णय इसलिए लिया क्योंकि मुझे विचार जो मोदी जी के वो उससे मैं सहमत हो. बारामतीत मुख्यमंत्र्यांचा पवार काका पुतण्यावर हल्ला बोल. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा. पोलिसांचा सौम्य लाठीमार. तर आपल्याला माहिती आहे हे का होतं? आपण गाणं ऐकलंय ना, बुरे काम का बुरा नतीजा, सुन भाई चाचा हाय भतीजा. बुरे काम का बुरा नतीजा, सुन भाई चाचा हाय भतीजा. सांगलीतील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर आंदोलनाचे सावट. यात्रेसमोर कडकनाथ कोंबड्या फेकण्याचा तर पूरग्रस्तांचा प्रश्न घेऊन यात्रा रोखण्याचा शिवसेनेचा इशारा. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंच्या विरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता. नरेंद्र पाटीलही शिवसेनेकडून इच्छुक. पाकिस्तानमध्ये एवढीही वाईट परिस्थिती नाही. भारत पाकमध्ये वेगळी फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न. मुंबईतील अल्पसंख्याक मेळाव्यात शरद पवार यांचं वक्तव्य. कोल्हापूर कागल नगरपालिकेच्या सभेत तुफान राडा. म्हाडा अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या निषेधाच्या ठरावावरून राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकात हाणामारी. परस्पर विरोधी फिर्याद दाखल. मिरज पंचशील नगर ड्रेनेज खड्डा बंदला मृत्यूचा सापळा. बिल सुरू असल्यानं ठेकेदारांची चंगळ. मंत्र्यांच्या आदेशाला महापालिका ड्रेनेज विभागाकडून केराची टोपली. परभणी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यानं विमानाने कृत्रिम पावसाचा यशस्वी प्रयोग. ग्रामीण भागात पाऊस पडल्यानं शेतीला जीवदान. नागरिकातून समाधान. SBN मराठीच्या बातमीची दखल. शिरा सय्यदवाडी येळापूर येथील रक्तदोषाच्या आजाराने ग्रासलेल्या ओम दिंडेला मळकीचा ओघ सुरू. ग्रामस्थांनी गणेश मंडळांनी केली आर्थिक मदत. शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने मान्यता नसतानाही पात्रीत. इंग्रजी शाळेत चालतात अतिरिक्त वर्ग. मुलांचे भवितव्य धोक्यात. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.
मिरज पंचशील नगर ड्रेनेज खड्डा मृत्यूचा सापळा बनला असून बिल सुरू असल्यानं ठेकेदारांची चंगळ आहे. मंत्र्यांच्या आदेशाला महापालिका ड्रेनेज विभागाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. वकार भाग पंचशील नगर येथे जुनी मुख्य ड्रेनेज पाईपलाईन गेल्या कित्येक वर्षापासून तुंबल्यानं शहरातील ड्रेनेज प्रश्न निर्माण झाला. या ड्रेनेज पाईपलाईन लगत नूतन पाईपलाईन करण्याचा ठेका जावेद शेख नावाच्या ठेकेदाराला देण्यात आला आहे. गेले 1.5 ते 2 महिने झाले या ठिकाणी 20 फुटाचा खड्डा उकळण्यात आला पण अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. ठेकेदाराने ऍडव्हान्स पैसे उचलल्याचं नागरिकांनी सांगितलं तर हा खड्डा मृत्यूचा सापळा बनलाय. ड्रेनेज उघड्या पाण्यानं रोगराई पसरली असून साथीच्या आजारानं नागरिक हैराण झालेत. ठेकेदारानं मात्र आपलं पोकलँड खड्याशेजारी लावून बिल मीटर सुरू ठेवले. लाखो कोट्यवधीची कामं ठेकेदारानं दिली मात्र पूर्ण करण्यापेक्षा बिलं गोळा करण्यात ठेकेदार मग्न असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. या ड्रेनेज कामाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्यायमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना दिली होती पण त्याचाही फायदा झाला नाही. येत्या 2 दिवसात हे काम पूर्ण झालं नाही तर महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा नागरिकांनी इशारा दिला आहे. आम्ही दिली 7-8 दिवस 4 दिवस म्हणता 8 दिवस दिली 3 महिने 2 महिने होत आले तर अजून यांचा पत्ता नाही. आता तर गणपतीपासून कामच बंद आहे. कोण यायलाच तयार नाही, बघायला पण तयार नाही. कोण सगळी आजारी पडाले आहेत. भावते भोवतेची सगळी हा लहान मुलं मोठी मोठी माणसं म्हातारी माणसं चांगल्या राहतात. तरीसुद्धा इथं गेली 2-2.5 महिने झाले, ड्रेनेजचा लिकेज काढता येत नाही आहे. या लोकांना प्रशासन ठप्प झालेलं आहे. प्रशासनानं काहीही रिस्क घेत नाही, करतो म्हणून सांगतात. समृद्धी सामान समृद्धी तेवढी नाही आहे, पंपिंग सेक्शन तेवढा नाही आहे. तर हे ठेकेदारांना 2-3 कोटी रुपये तुम्ही देता, त्या ठेकेदाराला काम करता येत नाही साध्या 100 फुटाचं ड्रेनेजचं. तर तुम्ही 2-3 कोटी 8-8 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट कसं देता? आणि कॉन्ट्रॅक्टला जर मशिनरी असेल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का देता? तो सगळं म्हणतो आहे तुमचं पाणी उपसा करा, मी काम करतो. ह्याचा अर्थ काय? तुम्ही देता का? जर तुमच्याकडे बी उपसा असेल तर तुमच्याकडे उपसा नसताना तर तुम्ही काम का खोदता? आणि लोकांची सगळी आजारी पडलेली लोक, सगळी फॅमिली आजारी पडलेली आहेत. डेंग्यू नको, डेंग्यू नाही, कोण कसं आहे, ऍडमिट आहे. सांगली महापालिकेकडून स्वच्छता पंधरवड्यास सुरुवात झाली असून अंतर्गत स्वच्छता हीच सेवाचा संदेश देत प्लास्टिक कचरा गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. सांगली महापालिकेकडून आजपासून स्वच्छता पंधरवड्यास सुरुवात झाली. या अंतर्गत स्वच्छता हीच सेवा असा संदेश देत महापालिका क्षेत्रात प्लास्टिक कचरा गोळा करण्यास सुरुवात झाली. शासनाच्या निर्देशानुसार आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत प्लास्टिक कचरामुक्त अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक कचरा गोळा केला जाणार आहे. यासाठी 8 स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या असून या टीमद्वारे 3 शहरात प्लास्टिक कचरा गोळा केला जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात महापौर संगीताताई खोत आणि ज्येष्ठ नगरसेवक शेखर इनामदार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मनपा कर्मचारी अधिकारी आणि नगरसेवक यांना स्वच्छता ही सेवा याची शपथ देण्यात आली आहे. स्वच्छतेच्या प्रती जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल. दरवर्षी 100 तास म्हणजे आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेच्या संकल्पाला पूर्ण करेल. मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्वप्रथम मी तसेच माझ्या कार्य स्वच्छता ही सेवा हे अभियान सुरू करत आहोत. हे अभियान 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आपण हे सुरू ठेवणार आहोत. यामध्ये सुरुवातीला प्लॅस्टिक मुक्त शहर म्हणून आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करायचे आहेत. प्लॅस्टिक हे काही गोष्टींसाठी वापरायचं आहे आणि काही गोष्टींसाठी वापरायचं नाही हे देखील आपण सांगणार आहोत. तर प्लॅस्टिक मुक्त शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. त्याचबरोबर स्वच्छता ही आता आपण शपथ घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की आपण आपल्यापासून आणि आपल्या घरापासून आपल्या कुटुंबापासून सुरुवात तर करायचीच आहे. त्याचबरोबर अजूनही आपण जास्तीत जास्त लोकांना ही स्वच्छता करण्यासाठी सहभाग करून घ्यायचा आहे, प्रबोधन करायचं आहे, परिवर्तन करायचं आहे. त्याशिवाय आपलं शहर हे स्वच्छ राहणार नाही.
म्हणूनच हा सेवा सप्ताह स्वच्छता सप्ताह सुरू झालेला आहे आणि ह्या सप्ताहाला आज सुरुवात होत आहे. ह्या सप्ताहामध्ये सर्वांचा मोठा सहभाग असणं गरजेचं आहे. यामध्ये विविध मंडळं असतील, विविध एनजीओज असतील, विविध संस्था असतील, या सर्वांचा सहभाग घेऊन ठिकठिकाणी आपण ही स्वच्छता मोहीम आणि जागृती मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. जवळजवळ आपण आजपासून केलेली सुरुवात ही येत्या 2 तारखेपर्यंत अखंडपणे सुरू ठेवायची आहे आणि त्यानंतर अस्वच्छता होणारच नाही याकडे जास्तीत जास्त सर्वांचं लक्ष असलं पाहिजे आणि सर्वांनी यामध्ये आज घेतलेल्या शक्तीप्रमाणे जर सुरुवात केली तर नक्कीच आपलं हे शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यामध्ये कुठेही मागे पडणार नाही. सांगलीतील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर आंदोलनाचं सावट. यात्रेसमोर कडकनाथ कोंबड्या फेकण्याचा तर पूरग्रस्तांचा प्रश्न घेऊन यात्रा रोखण्याचा शिवसेनेचा इशारा आहे. 16 सप्टेंबर रोजी सांगलीत येत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर आंदोलनाचे सावट निर्माण झाले. शिवसेनेने पूरग्रस्तांना घेऊन यात्रा रोखण्याचा तर कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी कोंबडी जनादेश यात्रेवर फेकण्याचा इशारा देण्यात आल्यानं सांगलीत वातावरण चांगलंच तापलंय. पूरग्रस्तांच्या उरळीत 10,000 साणुग्रह देण्याची शिवसेनेची मागणी आहे तर कडकनाथ घोटाळा प्रकरणी मोर्चा नाकारल्यानं कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीने आता मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. इशारामध्ये नुकताच मागील महिन्यात महापूर येऊन गेला. महापूर आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही निर्णय घेतले, त्यामध्ये प्रामुख्याने प्रति कुटुंबाला 15,000 रुपये अनुदान, पूरपीडित व्यापाऱ्याला 50,000 रुपयाची तात्काळ मदत, शेतकऱ्याला पीक कर्जमाफ, प्रतिमानसी 60 रुपये भत्ता, त्यानंतर ज्याची घराची पडझड झाली आहे त्यांची घरं पंतप्रधान आवास योजनेतून तात्काळ बांधून देणे, त्यांना मुरुम व वाळू पुरवणे, अशा अनेक लोकप्रिय घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्या पण त्याची अंमलबजावणी शून्य झालेली दिसते. 5,000 रुपये प्रति कुटुंबाला सुमारे 40,000 लोकांना प्रशासनाकडे देण्यात आले, उर्वरित 10,000 रुपयाचा पत्ता नाही. 1 महिना झालं पंचनामे झाले, बँकेमध्ये चौकशी केली तर अद्यापही पैसे जमा झाले नाहीत म्हणून सांगण्यात येतं आहे. तसेच व्यापाऱ्यांचा पंचनामा पण होऊन 1 महिना झालं, त्यांना पण 50,000 रुपयाची मदत नाही. महापालिकेनं जे किट वाटप केलं त्यात पण भ्रष्टाचार केला. मंत्रिमंडळावर बैठकीत झालेले निर्णय व त्याची अंमलबजावणी त्याच्यामध्ये मोठी तफावत दिसते. या अनुषंगानं पूरपीडित कुटुंब सुमारे 40,000 आहेत शहरातले, व्यापारी 12,000 आहेत, शेतकरी वेगळे आहेत, या सर्वांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 16 तारखेला सोमवारी सांगलीत येते. त्यावेळी त्यांना निवेदन देण्यात येईल. त्यांनी जर निवेदन स्वीकारलं नाही तर पूरग्रस्ताच्या वतीनं महाजनादेश यात्रा रोखण्यात येईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. शिरोळ जुने दानवाड येथे मगरीला गावातील युवकांनी जेरबंद करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे. शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड गावात सलग दुसऱ्यांदा आलेल्या महापुरामुळे जुने दानवाड गावातील शेतकरी हैराण झाले असताना शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता दूधगंगा नदी पात्रालगत जंगली पीर या देवस्थान ठिकाणी मगर वावरताना काही तरुणांना आढळली. पुराचे पाणी अजूनही जुने दानवाड गावात शेजारीच असल्यानं ही मगर एकसंबा दानवाड रोडच्या कडेला असणाऱ्या पप्पू अंबुके यांच्या ऊसाच्या शेतात वावरत होती. मुख्य रस्त्याच्या कडेला ती मगर वावरताना गावातील काही नागरिकांनी पाहिले. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच गावातील धाडशी युवक एकत्रित येऊन मगर पकडण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना त्यांनी मगरीला पकडण्याचा साहसी प्रयत्न केला. सुमारे 2 तास मगर या युवकांच्या हाती लागत नव्हती. शेवटी अथक प्रयत्नानंतर युवकांना मगर पकडण्यात यश प्राप्त झाले. त्यानंतर ती मगर एका खासगी टेम्पोत घालून शिरोळ तहसील कार्यालयाकडे युवकांनी घेऊन जाऊन तेथे कोल्हापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली आहे.
नमस्कार, मी संघमित्र ओंकार शिंदे. मी धारवाड गावात गेलेली कॉल आलता, त्याच्यामुळे मी आणि मनोज सुतार यांनी स्पॉटवर जाऊन हे करून मगर रेस्क्यू केली आणि वन विभागाच्या ताब्यात. आता वन विभागाच्या कुठल्या, म्हणजे सांगली की कुठे? फोन केला सांगलीवर. सांगली. आता ही मगर कुठे मिळाली तुम्हाला? धानवाड असताना. धानवाड कोणाच्या, म्हणजे कुठल्या नदीच्या काठी? त्या मगरीला पकडण्यासाठी तुम्हाला काय कसरत करावी लागली? जरा शेतात होती, शेतात असल्यामुळं चिखल वगैरे होता, तरी गावकऱ्यांनी मदत केल्यामुळं की नाही मगर बाहेर काढली. शिक्षण विभागाच्या आशीर्वादानं मान्यता नसतानाही पात्रीत इंग्रजी शाळा चालतात. अतिरिक्त वर्ग देखील सुरू असल्यामुळे मुलांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. पाथरी तालुक्यात सर्वत्र इंग्रजी शाळेचे पेव फुटलेत. शासकीय मान्यता नसतानाही काही इंग्रजी शाळा पाथरी येथे सुरू आहेत. पाथरी येथील शिक्षण विभाग इंग्रजी संस्था चालकांच्या दबावाखाली काम करतो का, असा प्रश्न पडला आहे. पाथरी शहरातील गोदावरी दुधना इंग्रजी शाळा अशा प्रकारे सुरू आहे. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने चालणारी ही शाळा पाथरी शहरातील गोदावरी दुधना इंग्रजी शाळा, शाळेला मान्यता आहे ती फक्त पहिली ते पाचवीपर्यंत, मात्र शाळेत सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. एकूण 25 ते 30 विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षण विभागाने कार्यवाही करू नये म्हणून संस्था चालकांनी ट्युशन घेण्याच्या नावाखाली अतिरिक्त वर्ग सुरू केलेत. पाथरी शिक्षण विभागाचे अधिकारी सांगतात की शाळेत अतिरिक्त वर्ग सुरू नाहीत, मात्र प्रत्यक्षात आपणच पहा विद्यार्थी काय सांगत आहेत ते. मी 8वी वर्गात शिकतो. माझ्या शाळेचे नाव जी डी इंग्लिश स्कूल पाथरी. मी जी डी इंग्लिश स्कूल पाथरी मधून आहे, गोदावरी दुधना इंग्लिश स्कूल पाथरी. मी ही पाथरीतलाच आहे. आमच्या शाळेमध्ये खूप खेळ घेतले जातात, मोठं अॅन्युअल फंक्शनही होतं आणि याचबरोबर ऑलिम्पियाडसारख्या उच्च दर्जाच्या परीक्षा सुद्धा होतात, त्यामुळं मला माझी शाळा खूप आवडते. सध्या किती, कोणत्या वर्गात आहे तू? मी आता 7वी मध्ये शिकतो. शिक्षण नाव आणि जी डी इंग्लिश स्कूल पाथरी आहे. मी 6वी वर्गात शिकत आहे. पहिली ते पाचवी पर्यंत जवळपास आमच्याकडे सर 110 विद्यार्थ्यांची संख्या आहे. आता 6वी 7वी 8वीमध्ये 25 विद्यार्थी आहेत तिन्ही मिळून. आणि तिघांना पण सर आज आम्ही अभिमानाने एवढं सांगू शकतो की इंग्लिश स्कूल असल्यानंतरही जवळपास 128 मुलांमध्ये 115 मुलं. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे निधन झाले आहे. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे आज मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. गेले अनेक दिवस त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रभाकर मोरे हे रायगडच्या महाड विधानसभा मतदारसंघातून 1990, 1995 आणि 1999 असे सलग 3 वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. युती सरकारच्या काळात त्यांनी राज्याचे ग्रामविकास खाते तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळले होते. काही वर्षापूर्वी पक्षांतर्गत वादामुळे ते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते, त्यानंतर पुन्हा शिवसेनेत आले. महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक तसेच कोथुर्डे धरणाच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी खारघर नवी मुंबई येथे ठेवण्यात येणार असून त्यांचे अग्निसंस्कार महाड शहर मुक्कामी उद्या रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत होणार आहे. जे राज्याचं वातावरण आहे ते जिल्ह्याचं राहील. पक्षात यायला अनेक जण इच्छुक आहेत, मात्र भाजप आता हाऊसफुल झाला आहे. राधाकृष्ण विखे यांचे वक्तव्य. जे राज्याचं वातावरण आहे ते जिल्ह्यात राहील. अकोला, संगमनेर, राहुरी, अहमदनगर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या सभा आणि रोड शोला जो प्रतिसाद मिळाला, यावरून असं दिसतं की लोकांची एक मानसिकताच आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच राज्याचा विकास करू शकते. मराठा आरक्षणाचा अवघड मुद्दा तरी देखील मुख्यमंत्र्यांनी तो सोडवला. जनादेश लोकांचा मिळणार आहे, परंतु जिल्ह्यातील अनेक मंडळी भारतीय जनता पक्षात यायला इच्छुक आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय पक्ष आता हाऊसफुल झालेत, परंतु चांगली माणसं येत असतील तर घ्यायला काही हरकत नाही. नगर जिल्ह्यात आपण 12-0 असा निकाल घेणार आहोत, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांना दिलं आहे, असे काल अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. जे राज्यातलं वातावरण आहे ते जिल्ह्यातलं वातावरण आहे. आज आपण अकोल्याचं किंवा संगमनेरला किंवा राहुरीला, त्याचबरोबर नगर शहरामध्ये जो महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं जो उत्स्फूर्त प्रतिसाद माननीय मुख्यमंत्र्यांच्या ह्या सगळ्या सभेनं आणि रोड शोला मिळाला, मला असं वाटतं लोकांची एक मानसिकताच आहे की शेवटी भारतीय जनता पक्ष काय महायुती यांच्या हेच राज्याचा विकास करू शकतील किंवा राज्याच्या प्रश्नाची सोडवणूक करू शकतील.
मराठा आरक्षणाचा एवढा अवघड मुद्दा होता, पण मला असं वाटतं ज्या पद्धतीने सर्वसामावेशक अशा प्रकारच्या बाबींचा अंतर्भाव करून तो प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांनी जो सोडवला, बाकीचे अनेक प्रश्न त्या मार्गी लागलेच आहेत. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे जनादेश तर लोकांचा मिळणारच आहे, परंतु आज जिल्ह्यातली अनेक मंडळी आज पक्षामध्ये यायला, भारतीय जनता पक्षामध्ये यायला इच्छुक आहेत. आता प्रश्न किती लोकांना घ्यायचा, माननीय मुख्यमंत्री जाहीर केलं आहे की इकडे हाऊसफुल झालेलं आहे, पण जी चांगली माणसं येणार असतील त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही असं त्यांनी आता सुतवाच केलेला आहे. पण नगर जिल्ह्याचा मर्यादित मुद्दा जो आहे की मी यापूर्वीच जाहीर केलं होतं की 12-0 आपण निकाल घेणार आहोत, आणि तेच आश्वासन आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या जनादेश सभेच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा त्यांना दिलेलं आहे. तर निवडणुका कधी जरी लागल्या तरी राज्यातल्या युती सरकारची, त्या युती सरकारमध्ये किंवा पक्ष म्हणूनसुद्धा भारतीय जनता पक्षाची तयारी पूर्ण झालेली आहे. आज राज्यामध्ये जे स्थिती आहे, वातावरण आहे, तर लोकसभेच्या सारखेच निकाल आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळतील. लोकसभेला सुद्धा असं साधारण चित्र होतं, वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या, पण जो जनादेश माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाला तो जनादेश आज महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तोच जनादेश राज्यात मिळणार आहे. त्यामुळे तशी काही निवडणुकीची तयारी करण्याची आवश्यकताच नाही. आता महाजनादेश यात्रा पूर्ण होत आलेली आहे, त्याच्या भीतर 19 शतक समारोप आहे, माननीय प्रधानमंत्री आता आहे, पण केवळ निवडणूक डोळ्यासमोर नाही तर मला असं वाटतं की सर्व आघाड्यावर सरकारची जी सरकारने जी कामं केलेली आहेत आणि ह्या जनादेश यात्राच्या निमित्तानं जो जनाधार पाहायला मिळतो, आणि त्यापेक्षाही आज दोन्ही काँग्रेसमध्ये कोणी थांबायला तयार नाही आहे. आता आम्हाला प्रश्न आहे विरोधी पक्षाचा उमेदवार कोण, असा आता प्रश्न आहे. निवडणूक कधी लागली तरी आमची तयारी, निवडणुकीची आमची तयारी केव्हा झालेली आहे, त्यामुळं कधी जाहीर झाल्या तरी आम्हाला काही अडचण नाही आहे. अखंड भारताचं स्वप्न पाहणारी मंडळी सत्तेमध्ये असून देशामध्ये सावरकर भक्तांचं सरकार स्थापन झालं असल्याचं वक्तव्य हंसराज अहिर यांनी केले आहे. सध्या देशात सावरकर भक्तांचं सरकार स्थापन आहे, ही मंडळी अखंड भारताचं स्वप्न उराशी बाळगून आहेत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. ते वर्ध्याच्या बॅचलर रोड इथे स्थापित होणाऱ्या वीर सावरकरांच्या पुतळ्याचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. देशातले सरकार जे आहे त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शहा, आपले नितीन गडकरी, या सगळ्यांना मी निस्सीम भक्त म्हणून ओळखतो. हे सावरकरांचे फार जवळचे निस्सीम भक्त आहेत. मी अमित शहांच्या बंगल्यांमध्ये पाहिलं, त्यांच्या बंगल्यात आणि ऑफिसमध्ये सावरकरांची प्रतिमा आहे. पुतळा लहान आहे. लाखेजीच्या समितीने सुद्धा नितीनजींना सावरकरांच्या नावानं पुरस्कार दिला आणि म्हणून या सावरकर भक्तांचं सरकार देशामध्ये स्थापन आहे. अशा देशभक्त सावरकर भक्तांच्या सरकारमध्ये 370 आणि 35 अ एवढं मर्यादित सरकारचं काम राहणार नाही आहे. अखंड भारताचं स्वप्न पाहणारी मंडळी सत्तेमध्ये आहेत असं देखील ते म्हणाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पासून तर गृहमंत्री अमित शहाजी आणि आपले नितीनजी गडकरी या सगळ्यांना निश्चिम भक्त म्हणून मी ओळखतो. हे सावरकरांचे फार जवळचे निश्चिम भक्त आहेत, कारण मी अमित शहांच्याही बंगल्यामध्ये पाहिलं, त्यांच्या बंगल्यातही आणि ऑफिसमध्ये सुद्धा सावरकरांची प्रतिमा आहे. तो थोडा लहान आहे, तिथे ठेवून आहे. लाखेजींच्या समितीने त्या ठिकाणी दिनजींना पण सावरकरांच्या नावानं पुरस्कार दिलेला आहे. म्हणून ह्या सावरकर भक्तांचं सरकार देशामध्ये स्थापन आहे आणि अशा देशभक्त सावरकर भक्तांच्या सरकारमध्ये 370 35 ए एवढं मर्यादित सरकारचं काम राहणार नाही आहे.
अखंड भारत स्वप्न पाहणारी मंडळी सत्तेमध्ये आहे. देशाच्या रक्षणाकरता सत्तेमध्ये आम्ही आलो आहोत. युवाना पदामध्ये मी पहिल्याशी म्हणाले होते की मुझे देश की रक्षा सीमा की सुरक्षा करनी है. हा देश आता सुरक्षित संपन्न सामर्थ्यवान बनत चाललेला आहे. त्यामध्ये प्रेरणा सावरकरांचीच आणि सावरकर सारख्या देशभक्तांचीच आहे. SBN मराठीच्या बातमीने शिराळा सय्यदवाडी येळापूर येथील रक्तदोषाच्या आजाराने ग्रासलेल्या ओम दिंडेला मदतीचा ओघ सुरू आहे. शिराळा तालुक्यातील सय्यदवाडी येळापूर येथील दुसरीच्या वर्गात शिकत असणारा ओम दिंडे याला रक्तदोषाच्या आजारानं ग्रासलं असून संपूर्ण कुटुंब हतबल झालं. या SBN मराठीच्या बातमीने मदतीचा ओघ सुरू झाला. गवळेवाडी येथील ग्रामस्थांनी ओमच्या उपचारासाठी 79,000 मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली. शिराळा तालुक्यातील सय्यदवाडी येळापूर येथील ओम वाल्मिक दिंडे या चिमुरड्याला रक्तदोषाच्या आजारानं ग्रासलं असून सर्व कुटुंब हतबल झालं. त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी 1,500,000 रुपये खर्च येत असून दानशूर व्यक्तींनी तसेच गणेश मंडळांनी मदतीचा हात देण्याची गरज आहे. ही SBN मराठीने बातमी प्रसिद्ध करताच शिराळा तालुक्यातील गवळेवाडी ग्रामस्थ आणि तसेच मुंबईकर ग्रामस्थ व गणेश मंडळांनी रोख 79,000 रुपयांची मदत दिंडे कुटुंबियांना देऊन सामाजिक बांधिलकी जपली. तर जिल्हा परिषद सदस्य आशाताई झिमूर यांनी सय्यदवाडी येथील ओम दिंडे याच्या घरी जाऊन संसार उपयोगी साहित्य देऊन विचारपूस केले. यावेळी SBN मराठीशी बोलताना झिमूर म्हणाला, माझ्या मनस्वी फाउंडेशनच्या वतीनं तसेच वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून मी मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मी माझ्या मनस्वी फाउंडेशन संस्थेतर्फे त्याला मदत करेन आणि माझ्या मुंबईला ज्या ज्या संस्था आहेत, ज्या ज्या संस्थाची मी अप्रोच आहे, त्या संस्थेतून मी माझ्याकडून होता होईल तेवढी तुम्हाला मदत करण्याचा मी शब्द देते. आणि आणखीन जेवढ्या संस्था आहेत मुंबईमध्ये, म्हणजे जसं लालबागचा राजा, सिद्धिविनायक, साईबाबाची संस्था, अशा बऱ्याचशा संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये मी कॉन्टॅक्ट करून तुमच्या मुलाला होता होईल तेवढी मी मदत करण्याचा आज तुम्हाला शब्द देते. आमच्या गवळी ग्रामस्थी वतीने 81,000 रुपयाची आम्ही गावस्थ्या वतीनं त्यांना मदत करीत आहे. ओम दिंडे या बाळासाठी आम्ही गेली 4 महिने या प्लॅनिंगमध्ये आणि मुंबईकर गोळेवाडी ग्रामस्थ यांच्याकडून 79,000 एवढी रक्कम आम्ही जमा केली. जसं आपण म्हणतो ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली आणि बघता बघता माणुसकीची भिंत उभा झाली. आम्हाला असं वाटलंही नाही की एवढी रक्कम जमा होईल आणि आमच्या ग्रामस्थांनी त्या पद्धतीनं स्वइच्छेने ज्यांना जमेल त्या पद्धतीनं मदत केली आणि कमी जास्तीत जास्त 79,000 एवढी रक्कम जमा झाली. ती आम्ही आज त्यांच्याकडे सुपूर्द करत आहोत. वाल्मिक बापू दिंडे यांचे चिरंजीव ओम दिंडे गेले वर्ष 2 वर्ष बोन ओमर हा आजाराने त्रस्त असून गेले अनेक भागातून त्यांना मदतीचा ओघ चालू आहे. या आजारासाठी सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे 15-18 लाख रुपये खर्च असून आमच्या गवळेवाडीतील सर्व मुंबईकर ग्रामस्थ आणि गवळेवाडीतील सर्व महिला माता बंधू भगिनी आणि सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांनी एक निर्णय घेतला की आपल्या जवळच्या सय्यदवाडीच्या मुलाला हा 18 लाख रुपये खर्च असून त्यांच्या आईवडिलांची ही परिस्थिती एकदम थोडक्या जमिनीतून उत्पन्न, त्या उत्पन्नातून ह्या 2 मुलाचा गाडा लेटायची आणि त्यांची पैसे नसल्यामुळं आमच्या गवळेवाडी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं 79,000 रुपये आम्ही त्यांच्याकडे आज सुपूर्द करत आहोत. कागल नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत राडा झाला असून बाटल्या फेकून मारणं, मारहाणीसारखे प्रकार घडल्यानं भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला आहे. कागल नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत निषेधाच्या ठरावावरून सत्तारूढ आणि विरोधी गटात राडा झाला. एकमेकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या फेकून मारणं, वादावादी, हमरी तुमरी, मारहाण करणं, अंगावर धावून जाणं असे प्रकार घडलेत. यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केली. माढा प्रकल्पाचा शुभारंभ कार्यक्रमात नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांचा समरजितसिंह घाटगे यांनी अवमान केला. याबद्दल घाटगे यांच्या निषेधाचा ठराव सत्ताधारी गटाचे प्रवीण काळबर यांनी मांडला. यावर भाजपचे नगरसेवक विशाल पाटील यांनी असे काही घडले नसल्याचं सांगितलं.
यातून वादावादीला सुरुवात झाली. आरडाओरडा गोंधळ सभागृहात सुरू झाला. त्यातूनच पाण्याच्या बाटल्या फेकणे तसेच मारहाण करणे असे प्रकार घडले. कागल नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची घटना घडली. खाली आल्यानंतर उपस्थित असलेल्या विरोधी नगरसेवक आणि सत्ताधारी नगरसेवकात पुन्हा वादावादी झाली. मारहाणीचा अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यानंतर दोन्ही गटात परस्पर फिर्याद दिली आहे. उदयनराजे भोसले अखेर भाजपमध्ये दाखल झाले असून अमित शहांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत पक्षप्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते उदयनराजे भोसले यांनी आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप अध्यक्ष नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातल्या तसेच केंद्रातल्या अनेक दिग्गजांची हजेरी होती. पक्षप्रवेशानंतर उदयनराजे म्हणाले की लोकांच्या हितासाठी मी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलाय. पूर्णपणे निस्वार्थी भावनेनं मी हे पाऊल उचललंय. मोदी शहा देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी लोकशाही मजबूत केले. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय देखील यांनी घेतला आहे. भारतीय जनता पार्टी जो कर रही है, मेरे ख्याल से ये कहना सही रहेगा कि छत्रपति शिवाजी महाराज के जो विचार थे, वो विचारों को ही लेकर ये भारतीय जनता पार्टी आगे बढ़ रही है और हर राज्य में जो प्रगति हो रही है भारतीय जनता पार्टी की, लोग जुड़ना चाहते हैं भारतीय जनता पार्टी के साथ, उसका अगर कोई कारण हो तो यही कारण हो सकता है. मोदी जी और के नेतृत्व में जो मतलब मेरे ख्याल से जब मैं छोटा था तब से मैं सुनते आ रहा हूँ कि कश्मीर का जो इश्यू था, लेकिन किसी ने उस पर कोई मतलब उस किसी ने गौर से उसके ओर देखा नहीं और एक पूरा देश कैसा एकत्रित रह सके और कैसे सब एक संग रह सके और कैसे भारत मजबूत हो सके, इसके लिए जो देश की अखंडता चाहिए उसके लिए ये जो कदम उठाए मोदी जी ने, तो मेरे ख्याल से कश्मीर के बारे में जो उठाया गया वो सही है. हालांकि मीडिया में कई लोग उनके अलग विचार तो रहते ही है. मतलब एक चीज़ मैं कहना चाहता हूँ कि जो मासेस जुड़ रहे हैं ये पार्टी से, वो तो कोई किसी के कहने से तो नहीं जुड़ रहे हैं. आखिर लोग विचारों से एकत्र आते हैं उनको, और जब विचार से लोग एकत्र आते हैं तो उनको इकट्ठा या एकत्र रखने के लिए किसी ताकत की ज़रूरत नहीं लगती है, क्योंकि जो उनका जो अल्टीमेट एम है, जो उद्देश्य है, वो एक ही रहता है और उसी के मुताबिक आज मेरे अनेक साथियों के साथ मैंने ये निर्णय किया. मेरे ख्याल से देश में पहली बार ऐसा कदम किसी ने उठाया रहेगा. मतलब मेरे ख्याल से एंड के जो टर्म 5 साल की जो टर्म रहती है उसके जो अंतिम 3 महीने में तो कोई भी इस्तीफा दे देता है, क्योंकि चुनाव के लिए आगे जाना पड़ता है. लेकिन निस्वार्थीपने से लोगों का हित नज़रों के सामने रखते हुए मैंने अभी तो चुनाव अभी ख़त्म हो गए, 3 महीने में ये निर्णय इसलिए लिया
क्योंकि मुझे विचार जो मोदी जी के वो उससे मैं सहमत हो और आगे जाकर भी जितना कुछ समाज के लिए जो करना है तो उनके मार्गदर्शन, अमित जी के मार्गदर्शन और मेरे जो सब भारतीय जनता पार्टी में पहले से जो दोस्त है, अभी देवेंद्र जी मुख्यमंत्री है, चंद्रकांत दादा है, गिरीश जी है, ये सब लोग तो के साथ जुड़कर मैं काम करूंगा और ज़्यादा से ज़्यादा जो एक हमारे जो खानदान का जो पहले से सेवा करने का जो लोगों की सेवा में जुड़े रहने की जो हमारा हमारी जो परंपरा है उसमें कभी कुछ उसमें बढ़ाव करूंगा और ज़्यादा से ज़्यादा लोगों की इस माध्यम से सेवा करूंगा। और आज मैं बहुत बहुत मोदी जी को और सब अमित जी और यहाँ उपस्थित सब जो बीजेपी के जो वरिष्ठ नेते हैं उनके यहाँ उनके उपस्थित में जो मेरा प्रवेश हो गया तो मैं सबको उनको भी धन्यवाद देता हूँ। शिव छत्रपति जिन्होंने स्वदेश और स्वधर्म के लिए कठिन से कठिन समय में एक बहुत बड़ा वैचारिक आंदोलन शुरू किया, एक संघर्ष किया और हिंदवी स्वराज की स्थापना की, उन्हें के वंशज उदयन राजे भारतीय जनता पार्टी के साथ आए हैं, भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। मैं भारतीय जनता पार्टी के करोड़ों कार्यकर्ताओं की ओर से राजे का स्वागत करता हूं और एक हर्ष की बात है कि मॉरल ग्राउंड पर इन्होंने आज पहले लोकसभा सदस्य नाते टर्म के सिर्फ 3 ही महीने समाप्त हुए थे इस्तीफा दिया है और इस्तीफा देने के बाद भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता जनसंघ और बाद में भारतीय जनता पार्टी बनी तब से शिव छत्रपति के विचारों से प्रेरणा लेते हैं और वो रास्ते पर देश को आगे ले जाने का प्रयास करते हैं। आज उन्हीं के परिवार से उदयन राजे जब भारतीय जनता पार्टी में आए हैं, हम सब आनंदित भी है और उनका स्वागत भी करते हैं। महाराष्ट्र के चुनाव में जो परिणाम लोकसभा में आए थे उससे भी अच्छे परिणाम विधानसभा में आना सुनिश्चित है। मैं अभी अभी महाराष्ट्र जाकर आया हूं, मैंने जनता का मूड देखा है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जिस प्रकार से 5 साल वहां सरकार चलाई है, महाराष्ट्र का खोया हुआ गौरव वापिस लौटाने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार और हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया है। महाराष्ट्र की जनता मोदी जी के साथ 2014 से मन से जुड़ी है, 2019 में भी इसकी पुनरोक्ति एक पुनः मोदी जी को पाठिंबा देने का काम उन्होंने महाराष्ट्र की जनता ने किया। मुझे लगता है कि इसके बाद अब ये जो चुनाव आ रहे हैं भारतीय जनता पार्टी और मजबूत होकर विधानसभा में आएगी और हमारी युति 3/4 बहुमत के साथ महाराष्ट्र में फिर से सरकार बनाएंगे, उसका मुझे विश्वास भी है, भरोसा भी है। और ये हमारा जो लक्ष्य है वो प्राप्त करने में उदयन राजे का भाजपा प्रवेश सहायक सिद्ध होगा और मुझे विश्वास है कि महाराष्ट्र की जनता हमारा जो अभियान है उसको आगे बढ़ाएगी। मैं फिर से के लिए ये बहुत ही हर्ष की बात है कि समूचे देश में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेने के बाद हम सभी के मन में आदर और ऊर्जा पैदा होती है। उसी घराने का नाम जिन्होंने
रोशन किया है। ऐसे हमारे उदयन राजे, इन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस को त्याग कर भारतीय जनता पार्टी में प्रवेश करने का फैसला किया है। एक बड़े लंबे अरसे से राजनीति में आप रहे हैं और महाराष्ट्र में विधायक और कई वर्षों से सांसद आप रहे हैं, और विशेष रूप से जिस समय कश्मीर का फैसला हुआ, 370 को हटाने का फैसला हुआ, उस समय उस फैसले की तारीफ भी उदयन राजे जी ने की और ये कहा कि मोदी जी जब देश हित में कार्य कर रहे हैं तो छत्रपति शिवाजी महाराज का घराना कैसे दूर रह सकता है, क्योंकि इस देश को सबसे पहले स्वराज्य देने का काम ये छत्रपति शिवाजी महाराज ने किया था। और हमें बड़ी खुशी है क्योंकि उदयन राजे ये ऐसे व्यक्ति हैं कि जो जनता में रहते हैं, वे ज़रूर राजा है लेकिन लोकतंत्र में पूरा विश्वास रखते हुए जनता के बीच रहकर और जनता का काम करना, इसके कारण एक बहुत बड़ी पॉपुलैरिटी उनके साथ है। और विशेष रूप से महाराष्ट्र का युवा जो है ये उनको बहुत चाहता है, उनके पीछे है, और इसलिए बहुत बड़ी ताकत उनके आने से भारतीय जनता पार्टी को यहाँ पर मिली है। और विशेष रूप से 2014 में आदरणीय मोदी जी ने महाराष्ट्र में जो हमारी स्वराज की राजधानी है रायगढ़, उस किले पर जाकर छत्रपति का आशीर्वाद लेकर अपने प्रचार की शुरुआत की थी। और छत्रपति शिवाजी महाराज के आशीर्वाद से हमको सत्ता मिली और उन्हीं के विचारों पर हमने काम किया है। और इसलिए मेरा विश्वास है कि अब माननीय उदयन राजे जी हमारे साथ जुड़े तो इससे हमारी ताकत बढ़ेगी और निश्चित रूप से इसका बहुत बड़ा लाभ भारतीय जनता पार्टी को भी होगा और समाज को भी होगा। याच बरोबर इथे वे होते का छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील। तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी। अत्याधुनिक उपचार आणि तपासणी एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन। अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन। सेवा सदनमध्ये एनजिओग्राफी, एनजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात। निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन। This is Nav Krishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to
join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वसतिगृह व ज्युनियर कॉलेज या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्या. संपर्क प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज. मोबाईल नंबर 77 68 00 38 10, 77 68 00 38 12, 77 68 00 38 17. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका संचलित मिरज हायस्कूल मिरज, 156 वर्षाची शैक्षणिक सेवा देणारी शाळा. 14 डिसेंबर 1863 सालापासून यशस्वी घोडदौड. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करणारी आणि गुणवंत नामवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू. शाळेची खास वैशिष्ट्य, शाळेची भव्य सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम. NCERT तर्फे नवी दिल्ली स्पर्धेत सलग 3 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मानकरी भारतातील एकमेव हायस्कूल. सुविधा, मुलांना मोफत गणवेश, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, मोफत बस सेवा. 9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी शासन मान्य व्हॅकेशन कोर्स, ॲटोमोबाईल्स व रिटेल स्कॉलरशिप, NTS, NMMS परीक्षेसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन. मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण. खास वैशिष्ट्य, शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक सुविधा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादित. संपर्क मुख्याध्यापक शिंदे सर 99 23 43 66 75, दुधाळ सर 77 98 11 76 54. ना पक्ष ना पात, महिषा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवट आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी, दुरी घेऊ युगानुयुगी उभे आहेत माथ्या वळता तळपता सूर्य तो सखा माय भूमी अशी कार रणली. अरे भेगाळल्या जिमणीत पुन्हा का शिवारात बनवली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर.
सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता: डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली चर. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 66. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार अॅक्वा सेल्फ अँड सर्व्हिसेस, आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता: कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 99 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा. या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलेगा. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंच्या विरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता असून नरेंद्र पाटीलही शिवसेनेकडून इच्छुक आहेत. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर आता पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. साताऱ्याची जागा खरं तर राष्ट्रवादीकडे आहे, मात्र काँग्रेससाठी राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दुसरीकडे साताऱ्यातून पुन्हा उदयनराजेंविरोधात शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक असल्याचं नरेंद्र पाटील म्हणाले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पदाचा राजीनामा देत अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गावर भाजप वाटचाल करत असल्याचं सांगत उदयनराजे भाजपवासी झाले. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर साताऱ्यात त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. उदयनराजेंनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तानमध्ये एवढीही वाईट परिस्थिती नाही. भारत पाकमध्ये वेगळी फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असून मुंबईतील अल्पसंख्याक मेळाव्यात शरद पवार यांनी वक्तव्य केले आहे. पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण बनलं जातं. पाकिस्तानमध्ये एवढी वाईट परिस्थिती नाहीये, काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी वातावरण दूषित करतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यात शरद पवार बोलत होते. देशात एक वेगळं वातावरण पसरलं जात आहे, तसेच BCCIचा अध्यक्ष असताना मी पाकिस्तानमध्ये गेलो होतो तेव्हा एक वेगळं वातावरण पाहिलंय. एक वेगळी स्थिती आज देशासमोर आली असंही पवार म्हणालेत. देशात जर जन्माला आलं तर व्यक्तीला मी हिंदुस्थानी आहे असं त्याला बोलण्याला सांगितलं जातं. यापूर्वी मी कधी मॉब लिचिंग हा शब्द ऐकला नव्हता असे पवार म्हणाले आहेत. बारामतीत मुख्यमंत्र्यांचा पवार काका पुतण्यांवरती हल्लाबोल. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांचा सौम्य लाठीमार. बारामतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज पोहोचली. यात्रेदरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला.
या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा आज पवारांच्या बालेकिल्ल्यात अर्थात बारामतीत धडकली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या काळात जेवढी कामं झाली त्यापेक्षा अधिक कामं युती सरकारने केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आणि तुम्ही काय केलं मला समजत नाही हर्षवर्धनजी. आता पुणे जिल्ह्यामध्ये कोणीच राष्ट्रवादी राहायला तयार नाही अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची तयार झाली आहे. तर आपल्याला माहिती आहे हे का होत आहे. आपण गाणं ऐकलंय ना, बुरे काम का बुरा नतीजा, सुरभाई चाचा हाय भतीजा. बुरे काम का बुरा नतीजा, सुरभाई चाचा हा भतीजा. तर पवारांनी चूक केल्यानंच आज राष्ट्रवादीला मोठी गळती लागल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तिथून बाजूला केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण आटोपत घेतलं. परभणी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यानं विमानानं कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला असून ग्रामीण भागात पाऊस पडल्यानं शेतीला जीवदान मिळालं आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. परभणी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यानं शासनाच्या वतीने ग्रामीण भागात आज संध्याकाळी 5 वाजता कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. जिल्ह्यातील जांब पारवा, कवडगाव, आळंद, ब्राह्मणगाव, पेडगाव अशा ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला असून शहरातील झमझम कॉलनीमध्ये सुद्धा विमान फिरत असताना वृद्ध नागरिक चक्रावून गेले होते. सदर प्रयोग हा यशस्वीरित्या पार पडला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी केलेली खास बातचीत पहा SBN मराठीवर. महाराष्ट्र राज्यात काँग्रेसला गळती लागली आहे पण कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती चांगली आहे. सध्या घडामोडी मोठ्या प्रमाणात घडतात आणि पुढील राजनीती काय असणार या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याचे नेते काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांनी. कधीही आता विधानसभेला होऊ शकतात त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे नकारे वाजू लागले. आपल्याबरोबर जिल्हाध्यक्ष नूतन जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे माननीय सत्यजित पाटील आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की काँग्रेसची सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परिस्थिती. कोल्हापूरमध्ये काँग्रेसला चांगले दिवस निश्चित करून या ठिकाणी येते कारण की करोनामधील चैतन्यमय वातावरण आणि या भाजपच्या लोकांनी फसवायचं काम तरुणांना केलेलं आहे. खोटे आश्वासनं देऊन, खोट्या जाहिराती करून, खोटे व्हॉट्सअप टाकून हसवायचं काम केलेलं आहे. लोकांना लक्षात आलेलं आहे रोजगार यांच्याकडनं मिळणार नाही, काँग्रेसच भरी असं आता लोकांना वाटू लागलं. कोल्हापूर दक्षिणमध्ये विजयाचा मोठा वाटा तुम्ही कसं घेतला? कोल्हापूर दक्षिणमध्ये आमचं बाले किल्ला आहे, तो काही अडचण आम्हाला त्या ठिकाणी नाही. कोल्हापूर दक्षिणमध्ये जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार जास्तीत जास्त असे निवडून आणतो हा माझा प्रश्न आहे. बरं, राधामंत्री भुदरगड आजरामध्ये आपले 40-45 हजार मतदान आहे सर. मग ते मागच्या वेळी असं म्हणणं होतं की ते शिवसेनेने खेचलेलं आहे, ह्यावेळी साहेब तुमची परिस्थिती कशी कार्यकर्ता? आघाडी म्हणून निश्चितपणे आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेस राष्ट्रवादी असेल आघाडीचे माणसं म्हणून भूमिका. मग सध्या साहेब आपल्या भूमिका म्हणजे जे आता पदाधिकारी तुमचे माजी जिल्हाध्यक्ष आवाडे हे काँग्रेसमध्ये गेले त्या संदर्भात जरा उतरती लागलेली आहे काँग्रेस? असं काही नाही, राजकारणामध्ये शेवटी उधारी घेण्याला पक्ष काँग्रेस अनेकदा अशी संकटं आलेली आहेत. या संकटातून कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही निश्चितपणे उभारी. चंद्रयान 2 बाबत आम्ही इस्रोसोबत आहोत हा संदेश देत बुलढाण्यातील लक्ष्मीनारायण ग्रुपने गणेश विसर्जनाचा सामाजिक संदेश दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नामांकित लक्ष्मीनारायण ग्रुपच्या गणपतीचे विसर्जन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे सामाजिक संदेश देण्यात आले. विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये चंद्रयान 2 बाबत आम्ही सर्व इस्रोच्या सोबत आहोत असा संदेश देण्यात आला. यावेळी सर्वधर्म समभाव पेहराव करत लेख वाचवा, लेख शिकवा, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, अंधश्रद्धा निर्मूलन, तसेच झाडे लावा झाडे जगवा, दारूमुक्त महाराष्ट्र, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, प्लॅस्टिक बंदी यासह 10 पथनाट्य सादर केली. शहरातील प्रमुख मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं. रजिस्टर तर यावेळी महिलांचे ढोलताशा पथक, लेझिम पथक,
सर्व महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये लहान मुलं देखील सहभागी झाले होते. हे मिरवणुकीचं खास आकर्षण होतं. यासोबतच चंद्रयान 2 देखील देखावा तयार करण्यात आला असून संपूर्ण देश हा इस्रोच्या पाठीमागे असून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा देखावा असल्याचं सांगण्यात आले आहे. गणपती मंडळाचं नाव आमचं लक्ष्मीनारायण आहे. दरवर्षी आमची रॅली असते. हे 4th वर्ष आहे आमच्या रॅलीचं. आणि आमच्या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्म समभाव. या मुद्द्यावर आमची रॅली असते. आणि आमच्या रॅलीमध्ये पण सर्व धर्माचे विद्यार्थी सहभागी झालेले असतात. रॅलीमध्ये आम्ही वृक्षारोपण, मोबाईल बंदी, प्लॅस्टिक बंदी, मंगलयान आणि पूरग्रस्तांना मदत कशी करायला पाहिजे आपण आणि आपल्या संस्कृती कशी आहे, संतांची कामगिरी जशी, संतांनी आपल्यावर काय संस्कार केलेले आहेत, त्याची कामगिरी काय आहे, हे सर्व देखावे आपण ह्या रॅलीमधून सर्वसामान्य जनतेला दाखवणार आहेत. छोट्या मुलांचं लेझिम पथक आहे, त्यांचा गणपती डान्स आहे. की सांस्कृतिक गणपती डान्स कसा असतो तो संदेशही आपण ह्या रॅलीमधून मुलांना देत आहे. झांज पथक आहे, मुलींचं लेझिम पथक आहे. प्रत्येक ठिकाणी हे लेझिम मुलांचं असते, पण आपल्या लक्ष्मीनारायण मंडळामध्ये हे मुलींचं लेझिम आहे. आणि जास्तीत जास्त महिला आणि मुली आमच्या मंडळामध्ये सहभागी आहे. आणि खामगाव तालुक्यातलं सर्वात मोठं महिला असलेलं आणि तरुण वर्ग असलेलं हे एकमेव मंडळ आहे. ह्या मंडळामध्ये आम्ही गुलाल वापरत नाही. इथे कुठे शिट्टीचा आवाज नसतो. इथे फक्त जे लोक, जे सर्वसामान्य जनता आम्हाला रिस्पॉन्स देता, मुलांच्या कलागुणांना वाव देता, त्या फक्त टाळ्यांचा आवाज असतो. आणि ढोल पथकही आहे. ढोल पथकमध्ये सुद्धा आपल्या इथे खूप मुली त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, छोटे मुलं समाविष्ट आहे. अशी ही लक्ष्मीनारायण ग्रुपची रॅली असते. आणि आज आम्ही आमच्या गणपती राजाला सहअश्रूंनी निरोप देत आहोत. धन्यवाद. लक्ष्मीनारायण गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही यावर्षी भव्य या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. या रॅलीमध्ये विशेषतः जे मंगलयान चंद्रयान 2 पाठवण्यात आलं त्याचा संपर्क कुठेतरी पृथ्वीशी होऊ शकला नाही. शेवटच्या क्षणी 2.5 किलोमीटरवर ते असताना संपर्क तुटला. आणि मग आम्ही या मंगलयानाची प्रतिकृती करून आम्ही हा संदेश आमच्या शास्त्रज्ञांच्या खंबीरपणे पाठीशी हा भारत उभा आहे हा संदेश आम्हाला त्या ठिकाणी तो द्यायचा आहे. आणि भारतीय शास्त्रज्ञांना आमचं मनोबल वाढवायचं आहे सर्व नागरिकांच्या माध्यमातून की हा संदेश गेला पाहिजे शास्त्रज्ञांपर्यंत की तुम्ही हरून जाऊ नका. भविष्यामध्ये आपण चंद्रावर अस्तित्व हे प्रस्थापित करणारच आहोत. आणि या मंगलयानाचं, या चंद्रयानाचं त्या ठिकाणी लँडिंग हे यशस्वी होणारच आहे. संपर्कासाठी आपण 14 अहोरात्र प्रयत्न करणार आहोत. जरी झालं नसेल तरी आमच्या भारताचे सर्व नागरिक या शास्त्रज्ञांच्या पाठीशी, इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हा एक संदेश त्या ठिकाणी द्यायचा होता. सांगलीत भाजपच्या उमेदवारीवरून संघर्ष उफळण्याची शक्यता असून नीता केळकर यांना जनतेतून पसंती मिळत असल्यानं त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. सांगलीत भाजपच्या उमेदवारीवरून संघर्ष उफळण्याची शक्यता आहे. सांगलीच्या हक्काच्या जागेसाठी भाजपच्या नीता केळकर यांना जनतेतून पसंती मिळत असल्यानं ज्येष्ठ नेत्या म्हणून नीता केळकर यांना गावोगावी वाढता पाठिंबा मिळतोय. त्यामुळे सांगलीच्या रणांगणात नीता केळकर उतरणार असल्यानं सांगलीत नीता केळकर यांनाच भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरतीय. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या असतानाही नीता केळकर यांच्यावर सातत्याने अन्याय झाला. पक्षासाठी त्यांनी 40 दिली असताना नीता केळकर यांच्यावर अन्याय कशासाठी केला जातो? नीता केळकर यांच्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जबरदस्त आणि आक्रमक महिला नेत्यांवर आज अडगळीत बसण्याची वेळ का आली? एकीकडे भाजप महिला सक्षमीकरणाचा नारा देत असताना दुसरीकडे नीता केळकर यांच्यासारख्या आयुष्य भाजपमध्ये व्यतीत केलं असताना
त्यांना मात्र पदापासून वंचित ठेवलं जात असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या जनसंदेश यात्रेच्या निमित्ताने नीताताई केळकर या गावोगावी फिरून भाजपच्या कार्यकर्त्यांना भेट देतात. मात्र यावेळी ताईंनी लढावं असा सूर उमटत आहे. तर विद्यमान आमदारांबाबत असंतोष दिसून येतोय. नीता केळकर यांना उमेदवारी दिल्यास सांगलीच्या नीता केळकर या सांगलीच्या इतिहासातील पहिल्या महिला आमदार म्हणून विधानसभेत जातील. त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं आणि नीताताईंना उमेदवारी देऊन महिलांना संधी द्यावी अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. मी समजू शकते तुमचा राग आणि तुमचा प्रक्षोभ काय आहे, कशाबद्दल आहे, आणि विश्वासात नाही घेतलं तर त्याचं काय दुःख असतं हेही माहिती आहे. त्यामुळे आपण त्या दृष्टीने प्रयत्न करूया, पुढच्या काळात हे होणार नाही असं बघूया. पण आमचं काय म्हणणं आहे, आम्ही उमेदवारी मागितल्या पक्षाकडे, तशी तुम्ही पक्षाकडे मागणी करावी, आम्ही तुमच्या पाठीशी जर आम्ही म्हणतो तुम्हाला दिलं तर आम्ही सगळी मागणार. मी पक्षाकडे मागणी केली जाईल, तुमचं नाव आहे तसं माझं नाव आहे, पण शेवटी पक्ष जे ठरवेल ते आपण मान्य करतो. मी काही माघार वगैरे घेतलेलं नाही, माझी मागणी आहेच, पण तोपर्यंत जे पार्टीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री येतात आणि त्याच्यासाठी आपण तो कार्यक्रम यशस्वी करायचा आहे, आणि सायमल्टेनियसली मी माझी भूमिकाही चंद्रकांतदादांसमोर आहे मांडते आणि इकडेही मांडते. विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. पुढच्या महिन्यात हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्र तीन राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून केव्हाही आदर्श आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी या तीन मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेतून दिली. गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात एकूण 7,74,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून लोकसभा निवडणुकीनंतर 2,000 युवा मतदारसंघ वाढले आहेत. तिन्ही मतदारसंघात एकूण 935 बूथ असून प्रत्येक बूथची तपासणी झाली. विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसा वापरला पाहिजे याबाबत प्रत्येक बूथवर योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे आणि गैरसमज दूर करण्यात येत आहेत. सध्या नोडल अधिकाऱ्यांची ट्रेनिंग सुरू असून पोलिंग पार्ट्यांचं सुद्धा लवकरच ट्रेनिंग सुरू करणार असल्याचं जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे. गडचिरोलीमध्ये जे पुढचा विधानसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये जवळपास 7,74,000 मतदाता राहणार आहे. लोकसभाचे नंतर जवळपास 2,000 मतदाता आमचे इकडे वाढलेले आहे. त्याच्यानंतर पोलिंग स्टेशन टोटल 935 पोलिंग स्टेशन राहणार आहे. प्रशासनाची संपूर्ण सुसज्ज तयारी झालेली आहे. आता सद्यस्थित जे आपला काम असतो तो ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तयारी, त्याच्या फर्स्ट लेवल चेकिंग वगैरे ते आमच्या स्तरावर संपूर्ण पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर आपला आज रोजी आपला व्हीव्हीपॅटची अवेअरनेस ड्राईव्ह सुरू आहे, ज्याच्यामध्ये आपण पोलिंग स्टेशन निहाय जाऊन तिथे लोकांना व्हीव्हीपॅट वापर कसा करायचा आहे त्याच्यासाठी अवेअर करतो आहे. तर गावोगाव जाऊन आपली टीम ते अवेअरनेसचं काम करत आहे. याच्या व्यतिरिक्त आमची ट्रेनिंगचा पण प्रोग्राम सुरू झालेला आहे, जे आपले नोडल ऑफिसर असेल किंवा पोलिंग पार्टीचं पण आता पुढे 1-2 आठवड्यामध्ये ट्रेनिंग होणार आहे. खूप लवकर इलेक्शन कमिशनचे मार्फत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागण्याची शक्यता आहे, तर त्याच्यामध्ये पण आमचे लोकांचा आणि सर्व विभागांची बैठक घेऊन त्यांना मॉडेल कोड ऑफ कंडक्ट संदर्भात सांगणे, त्यांना खबरदारी जे त्यांना घ्यायची असते त्याच्या संदर्भात घेणे, आणि मुख्य आपला जे काम आजची घडी सुरू आहे तो आपला ट्रेनिंगचा आहे. पण संपूर्ण एकंदरीत बघता जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सर्वांचे मार्फत संपूर्ण आपला जे आपला मतदानचा प्रोसिजर आहे तो फेअर, ट्रान्सपेरंट आणि फिअरलेसली व्हावा याच्यासाठी प्रशासन सुसज्ज आहे आणि आमची सर्व तयारी झालेली आहे. यवतमाळ महागाव तालुक्यातील वाकाण येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बैल ठार झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वाकणगाव शिवारातील शेतामध्ये जनावरे चरत असताना अचानक बिबट्या वाघाने हमला करून बैलाचा फडशा पाडला. सुरेश कणीराम जाधव नेहमीप्रमाणेच आपली जनावरे घेऊन शेतामध्ये गेले होते. जंगलाला लागून असलेल्या शेतामध्ये बिबट्या वाघाने त्यांच्या बैलावर हमला केला. या झटापटीमध्ये बिबट वाघाने बैलाचा गळा घोट घेतल्यामुळे तो जागीच मृत्यू पावला. वाकण येथील भांगदरी जंगल म्हणून प्रसिद्ध असलेल्या परिसरात ही घटना घडली. या परिसरामध्ये बऱ्याच बिबट वाघांचा संचार नेहमीच शेतकऱ्यांना पाहायला मिळत असतो. गुड्डू मेहता, SBN मराठी, यवतमाळ. मंत्रिमंडळ विस्तार प्रकरणी राज्य सरकारचा अखेर मोठा दिलासा. मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे. मात्र या नेत्यांचा फैसला आगामी निवडणुकीत मतदारच करतील. आजचे मतदार हे फार सुजाण आहेत, त्यांना सर्व गोष्टी समजतात. या शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सध्याच्या स्थितीवर आपली भावना व्यक्त केली. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर अनेकांनी सत्ताधारी भाजपकडे आपला मोर्चा वळवला.
खास करून विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्या पक्षाशी असलेलं इमान सोडून आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात प्रचंड वाढलं. अशा गोष्टींचं समर्थन करताच येणार नाही, मात्र कायद्याने त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करता येणार नाही असं मत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने व्यक्त केले आहे. महिषा योजनेच्या तुकाराम महाराजांच्या विचारविनिमय मेळाव्यास जत तालुक्यातील 64 गावांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून गाव बंद ठेवून गावकऱ्यांनी निषेध केला आहे. पाणी संघर्ष समितीचे प्रवर्तक, माणसांमध्ये देव शोधणारा आधुनिक संत, राष्ट्रसंत गाडगे बाबांचा वारसा जपणारे बागडे बाबांचे परमशिष्य हरिभक्त परायण तुकाराम महाराज द्यावी तेवढी विशेषणं कमीच आहेत. जत तालुका पाणी प्रश्नासाठी निस्वार्थी भावनेने प्रयत्नशील असलेले तुकाराम महाराज मुंबईला आपले भक्त आणि जत तालुक्यातील शेतकऱ्यांसह ऐनवारीच्या वेळी पायी दिंडी काढली होती. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. दरम्यान माननीय मंत्री महोदयांनी एक आश्वासन पूर्तीचं पत्र दिलं. ते पत्र घेऊन दिंडी परत फिरली, पण त्यानंतर या संदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याचं दिसत आहे. हे पाहून पुन्हा एकदा पाणी प्रश्न घेऊन ते जनजागृती करतात. याच धर्तीवरती गुड्डापूर तालुका जत येथे 15 रोजी शेतकरी मेळावा आयोजित केला. जत पूर्व भागातील सिंचन योजनेपासून वंचित 64 गावातील शेतकऱ्यांसोबत विचार विनिमय केला जाईल व शासनाने दिलेल्या पत्राची पोलखोल करण्यात येईल असे महाराज म्हणाले आहेत. नमस्कार. जत तालुक्यातील गेल्या अनेक वर्षी पाण्यापासून वंचित असणारा जत पूर्व भाग आणि या जत पूर्व भागातील महिषा योजनेपासून वंचित असणारा 64 गावांचा समावेश आणि त्याचबरोबर पाण्यासंदर्भातला एक मोठा विषय. गेले अनेक वर्ष पाण्यापासून हा भाग वंचित आहे. एवढा मोठा दुष्काळ पडला, जून संपला, जुलै संपला, ऑगस्ट संपला, सप्टेंबर महिन्यातली आज 13 तारीख आहे आणि त्या 13 दिवसांमध्ये किंवा 15 दिवसांमध्ये जो 4 वर्षाचा पाऊस तो पडेल याची गॅरंटी फार प्रमाणात कमी आहे. तर येणाऱ्या म्हणजेवरती 8 महिने परत संघर्ष करायला लागणार आहे, म्हणजे हिवाळा आणि परत उन्हाळा आणि मग पावसाळा. पुढचा पाऊस कसा आहे काय हे माहीत नाही, तर 8 महिने जो संघर्ष करत आहे तो संघर्ष कशा पद्धतीने असावा म्हणून त्यासाठी एक विचार विनिमय बैठक त्या ठिकाणी जत तालुक्यातील सिंचन योजनेपासून वंचित असणाऱ्या 64 गावातील शेतकऱ्यांचा भव्य विचारविनिमय मेळावा आपण गुड्डापूर या ठिकाणी सकाळी 11 वाजता 15 तारखेला घेतोय. तर माझी जत तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण या मेळाव्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं आणि त्या ठिकाणी आपला विचार मांडावा. एवढा मोठा पूर आला, पुराची परिस्थिती असताना देखील आम्ही मागणी केली होती. संत मुंबई पायदिनी चालत 15 दिवसाचा प्रवास करून मुंबई मंत्रालयामध्ये जाऊन आलो आणि तिथे गेल्यानंतर जे निवेदन दिलं आणि त्यानंतर काही दिवसानंतर गेल्याच महिन्यामध्ये महिषा योजनेचं पत्र भेटलं आणि त्या पत्रातला जो खुलासा आहे तो धक्कादायक खुलासा आहे. तो खुलासा देखील आम्ही 15 तारखेला त्या लोकांच्या पुढे मांडणार होतो आणि त्यानंतर पुढे निवडणुकीवर बहिष्कार करायचा, मतदान करायचं की असंच गप बसायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठरवल्या जाणार आहेत. पण हे सगळं करत असताना माझ्या एकट्याचं काम नसून मी जेव्हा चालत घेण्यासाठी जात असताना 17 ते 18 लोक नाममात्र बोटावर मोजणाऱ्या लोकांना घेऊन मी सोबत गेलो. किती लोक सोबत आहेत त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी काम करणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे. एक विचार नाही, अगदी हिंसक वळण न घेता एक सेवाभावी शांत पद्धतीने आपण गुड्डापूर या ठिकाणी धानामध्ये चरणे एक शिस्तशिबद्ध विचार विनिमय मेळावा घेतून त्या मेळाव्यासाठी जत तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी राजकारणविरहित म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय लोकांनी कुठल्या राजकीय विषयावरती बोलायचं नाही, कोणा आमदाराविषयी बोलायचं नाही, कोणाच्या खासदाराविषयी बोलायचं नाही, कोणाविषयी वाईट न बोलता आपण काय करायचं आणि आपण काय केलं तर आपल्याला पाणी मिळेल. आमची लोकसभागतनं पण करण्याची तयारी आहे, जर सरकार करत असेल तर लोकसभातून करायला परवानगी द्या. अशा प्रमुख मागणीसाठी आम्ही मुंबईपर्यंत चालत गेलो. त्याचं उत्तर काय मिळालं आणि त्याचं सरकारने काय आश्वासन दिलं हे आम्ही जनतेपुढे मांडणार आहोत. आमच्या इथं माननीय मुख्यमंत्री साहेबांना ते त्यांच्या मागण्यातून सांगण्यातून तत्वतः मान्यता जतपूर भागातील लोकांना दिली होती. ते मे जून पर्यंत चालू करू असंही सांगितलं होतं, ते देखील करण्याचं ते जरी केलं असतं तर जतपूर भागातील जनतेसाठी एक दिलासा आहे. एवढा मोठा पूर आता झाला तर आमच्या जतपूर भागातील गेले 303 छोटे मोठे तलाव आहेत, मोठे तलाव आणि छोटे तलाव आणि त्यातले 50 ते 60 अगदी मध्यम प्रकल्प म्हणजे छोटे मोठे तलाव आहेत. त्या तलावामध्ये जर पाणी सोडलं तर जतपूर भागामध्ये पाणी येऊ शकते आणि ती जनता शिस्त होऊ शकते. त्यासाठी माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी कमी वेळामध्ये सगळ्या गोष्टीचं विश्लेषण सगळ्या गोष्टी सांगणे हे जनतेपुढे मांडणे आणि शांत पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकायचा की मतदान करायचं की गप बसायचं का नोटाला मतदान करायचं ह्या सगळ्या गोष्टी. कारण मी जे चालत असताना मुंबईला गेलो ते माझ्या एकट्याचा प्रश्न होता, तो पूर्ण तालुक्याचा प्रश्न होता आणि तालुक्याचा प्रश्न मला मिळालेलं कागद ते माझं वैयक्तिक नसून ते तालुक्याचं आहे आणि ते जनतेपुढे मांडण्याचं काम माझं आहे. म्हणून आपण गुड्डापूर या ठिकाणी मेळावा घेतोय. आपण सर्वांनी यावं. धन्यवाद.
मिरजेत तब्बल 30 तास गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली असून 275 पेक्षा जास्त मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं आहे. मिरजेत तब्बल 30 तास गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. महापुरामुळे मिरजेत कृष्णाघाट येथील पुलाचं नुकसान झाल्यामुळे मोठ्या गणेश मूर्ती विसर्जन कुठं करायचा हा प्रश्न पडला होता. कृष्णा नदी पुलावरून यावेळी विसर्जन होणार नसल्यानं गणेश तलाव येथे विसर्जन करण्यात आले. 10 मोठ्या मूर्ती असणाऱ्या गणेश मंडळांनी दान केलं. 20 गणेश मंडळांच्या 10 फुटावरील गणेश मूर्तींचं विसर्जन गणेश तलावात करण्याचा निर्णय उपायुक्त स्मृती पाटील यांनी घेतला आहे. पहाटे 3 वाजल्यापासून मोठ्या मूर्तींचं विसर्जन करण्यास सुरुवात झाली. पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. महापालिका प्रशासनाकडून गणेश तलावाशेजारी 2 क्रेन उभा करण्यात आले होते. 10 फुटापासून ते 23 फुटापर्यंतच्या गणेश मूर्त्यांचं विसर्जन करण्यात आलं. या ठिकाणी उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, अग्निशमन दलाचे अधिकारी चिंतामणी कांबळे, त्याचबरोबर भोई समाज यांनी मूर्ती विसर्जन यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवली. गणेश विसर्जन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उपायुक्त स्मृती पाटील आणि सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे हे गणेश तलाव येथे ठाण मांडून होते. मिरज येथे सालावारप्रमाणे गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात असतो आणि मोठ्या मूर्ती बसवण्याची प्रथा आहे. जवळजवळ 29 मोठ्या मूर्ती होत्या. त्यापैकी रेल्वेनं ओव्हर ब्रिज घातल्यामुळे 15 फुटाच्या वरील, मला वाटते 11 फुटाच्या वरील गणपती जाणं अशक्य होतं आणि कृष्णा नदीला पूरही आलेला आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत मोठ्या गणपतीचं विसर्जन कसं करायचं हा पेचप्रसंग होता. सांगलीला नेणं, ते इलेक्ट्रिक वायर क्रॉस करून नेणं हा पण प्रश्न प्रशासनासमोर होता. आम्ही सतत 7व्या दिवशी 9व्या दिवशी डेमो घेतले या सगळ्याचे की कशा पद्धतीनं मोठे गणपती करता येतील का, आणि प्रशासनाला यश आलं कारण हे शॉर्ट नोटीस होऊन मंडळाने ऑलरेडी गणपती बुक केले होते आणि एवढ्या शॉर्ट नोटीसनं हे गणपती जर विसर्जन झाले नसते तर पेचप्रसंग निर्माण झाला असता. त्यामुळे 29 पैकी आम्ही मंडळांना गणपती दुसऱ्या मंडळांना दान कर. महापौर संगीता खोत यांनी गणेश विसर्जनाची पाहणी केली. पोलीस दलातर्फे लावण्यात आलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज 30 तास मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस कडेकोट बंदोबस्त सज्ज होता. मिरज शहर पोलीस ठाण्याचा शेवटचा गणपती पारंपरिक वाद्याच्या गजरात गणेश तलाव येथे दाखल झाला. बैलगाडीच्या रथामधून मूर्ती आणण्यात आली होती. पोलीस उपविभागीय अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी पालखीला खांदा दिला. आज शांततेत गणेशोत्सव पार पाडण्यात ज्यांनी कष्ट केले त्यांचे कौतुक पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांनी केले आहेत. आपल्या देशाचे 2 मोठे सण होते मोहर्रम आणि गणपती, आणि ते मागच्या 10-11 दिवसांमध्ये खूप चांगल्या रीतीनं पार पडले आहेत. त्याच्यासाठी मी सगळे सांगलीकरांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. आपल्या जिल्ह्यामध्ये ह्यावर्षी कृष्णा पूल पाणीखाली गेला होता महापुराच्या वेळी, त्यासाठी आपण ते वापर करू शकलं नव्हता ह्यावेळी ह्याच्यासाठी विसर्जनसाठी. आपण कॉर्पोरेशन आणि पोलीसने खूप चांगला आपल्या मंडळासोबत संवाद पण चांगला ठेवलेला होता आणि त्यामुळे मंडळाची सपोर्ट, कॉर्पोरेशनची सपोर्ट, बाकी MSEB, PWD सगळ्याची सपोर्टमुळे आपल्या सगळे मूर्ती, मोठी मूर्ती पण ते विसर्जन गणेश तलावामध्ये झाली होती आणि सगळी झालेली आहे 100%. आणि त्यामुळे मंडळाच्या पण मी खूप कौतुक करतो. त्याच्या पुढे जाऊन आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आपण एकूण 800 स्पेशल पोलीस ऑफिसर्स SPOs ज्यांना आपण म्हणतात, 1 कलम 21 पोलीस मॅन्युअलखाली आपण नियुक्त केले होते. त्यामध्ये काही SPOs आपल्या आहेत सोबत आणि ते इतका चांगला काम केलेलं आहेत आणि हे लोक जे आहेत ते आपल्या निजी फॅमिलीजची जे उत्सव काळामध्ये ते प्रेझेंट राहतात तिथे राहिले नाहीत आणि लोकांसाठी काम केले. त्यासाठी मी सगळे SPOsच्या मनापासून धन्यवाद करतो आणि अभिनंदन करतो. त्याच्या पुढे जे आपल्या महापुरात जे काल आला होता आपल्या मागच्या महिन्यामध्ये, पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जे काही वेळ आला होता ते कधी हे कधी आला नव्हता. ते म्हणतात की 100 वर्षामध्ये एकदा हे झालेलं आहे. त्यामुळे खूप लोकांचा नुकसान झालेलं होता, घर उद्ध्वस्त झालेले होते आणि आज आपण बाप्पाकडे ते आराधना करतो आणि विनंती करतो की पुढच्या गणपतीच्या वेळी ते सगळ्यांच्या घरामध्ये परत समृद्धी आणि शांती आली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांची मला माहिती आहेत मनामध्ये बाप्पासमोर ते विनंती आहेत आणि मला हे खात्री आहेत की पुढच्या वर्षामध्ये सांगली परत जे झालेलं आहे त्याच्या परत आपल्या पॅरावर उभा राहणार आणि जास्त उत्साहानं आपण हे सण सगळे साजरे करणार. आणि पोलीस जे आहेत हे प्रत्येक वेळी पूर असू दे, इलेक्शन असू दे, सण असू दे, आपण प्रत्येक वेळी
लोकांच्या पाठीशी आहेत आणि तुम्ही सांगतात की 27 तासाची ड्युटी होती. मला हे मी हे मला हे 27 तास पटत नाहीत, कारण की मला माहिती आहे की आपले स्टाफ हे लास्ट 11 दिवसमध्ये आपण सगळी सुट्टी कॅन्सल केली होती, सगळे ऑफिसर्सची कॉन्स्टेबलची, आणि ते लोकांनी लास्ट 11 दिवसामध्ये ते काम केलेलं आहेत आणि पुराच्या नंतर खूप खच्चीकरण झाला होता, पण तरी पण ते लोकांनी आपला स्वार्थ, घराच्या जे बायकोचा प्रेशर, आपल्या मुलाचा प्रेशर की तुम्ही घरी या, हे करा ते करा, ते सगळं ते साईडवर ठेवलेलं आणि लोकांसाठी खूप चांगलं काम केलेलं आहे. मी सगळे स्टाफला मनापासून धन्यवाद करतो आणि आम्हाला माहिती आहेत की जे जे लोकांनी चांगलं काम केलं आहे त्यांना आपण डेफिनेटली ॲज मॅटर ऑफ प्रोसिजर आपण ते डिपार्टमेंटतून पण रिवॉर्ड करणार, पण जे रिवॉर्ड आहेत ते कागदाने मनाचे रिवॉर्ड आहेत, ते खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याच्यासाठी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आमच्या यात्रेला मैदान पुरत नाही आणि विरोधकांच्या यात्रेला मंगल कार्यालय देखील भरत नाही. अहमदनगर येथील महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले संगमनेरनंतर आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राहुरी मतदारसंघात पोहोचली आहे. राहुरी येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी जिल्ह्यातील भाजप नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात आघाडीच्या माध्यमातून निघालेल्या यात्रेवर बोलताना आमच्या यात्रेला मैदान पुरत नाही आणि विरोधकांच्या यात्रेला मंगल कार्यालय देखील भरत नाही अशी खिल्ली उडवत मुख्यमंत्र्यांनी राहुरी मतदारसंघात केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली. याबरोबरच राहुरी तालुक्यातील वांबोरी सिंचन टप्पा 2 ची मान्यता देऊन 100 कोटींची तरतूद करणार असल्याचं सांगितलं. याबरोबरच राहुरीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर करत मंजुरीचं पत्र दिले आहे. म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तुमच्या पैलवानांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे पैलवान असे चितपट केले का आता त्यांचा एकही पैलवान उभा राहायला तयार नाही, कोणी तेल लावायला तयार नाही, कोणी गोद्यात उतरायला तयार नाही, तुमचे पैलवान तेल लावून तयार आहे, मग एवढा त्रास कशा करता घेता, ही यात्रा तुम्ही कशा करता काढता, तुम्ही तर निवडूनच येणार आहात. मी त्यांना सांगितलं भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, आम्ही विरोधी पक्षात असलो तर संघर्ष यात्रा काढतो, सत्ता पक्षात असलो तर संवाद यात्रा काढतो. आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांनी विरोधी पक्षामध्ये संघर्ष यात्रा काढली होती, उभा महाराष्ट्र हलवला होता, आता आम्ही सत्ता पक्षामध्ये आहोत, ही आमची संवादाची यात्रा आहे. बंधू भगिनींनो, आपण यात्रा काढली तर वेगवेगळ्या पक्षांनी देखील यात्रा काढली. काँग्रेसची यात्रा निघाली, राष्ट्रवादीची यात्रा निघाली, पण त्यांच्या यात्रेत आणि आपल्या यात्रेमध्ये एक मूलभूत फरक आहे. आपल्या यात्रेमध्ये मैदान पुरत नाही आणि त्यांच्या यात्रेमध्ये मंगल कार्यालय देखील भरत नाही, अशा प्रकारची त्यांच्या यात्रेची आणि आपल्या यात्रेची स्थिती आहे. बंधुभगिनींचा प्रश्न या महाराष्ट्रातला महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक वर्ष सरकार आपण बघितली, पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं सरकार आल्यानंतर निळवंडे धरणाकरता 1200 कोटी रुपये देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं. या मतदारसंघातल्या 17 गावांकरता 50 कोटी रुपये आपण निळवंडेच्या माध्यमातून दिले. बांबोरीचा जो पहिला टप्पा आहे त्याच्या अंतर्गत 102 तलावांचं काम त्या ठिकाणी झालं. राहुरी नगर पाथर्डी तालुक्याला त्याचा लाभ झाला. त्याच्या 20 बिलाचे 84 लाख रुपये देखील आपण सरकारच्या माध्यमातून भरले. आणि एवढंच नाही तर आता वांबोरीचा जो टप्पा 2 आहे या टप्पा 2 करता 100 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे. काळजी करू नका, जलसंपदा मंत्र्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आलो आहे. आपल्या टप्पा 2 मान्यता देऊन 100 कोटी रुपयाचा निधी हा त्याला देखील उपलब्ध करून देण्यात येईल. आणि या ठिकाणचं सिंचनाचं जे काम आहे ते काम कर्डिले साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण निश्चितपणे करून दाखवू. आपण पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या बद्दल बोललात. राहुरीची योजना कर्डिले साहेब अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते. मला हे माहिती होतं की इथे आल्यानंतर कर्डिले साहेब या जनतेच्या दरबारात मला उभं करतील आणि आरोपीप्रमाणे विचारतील, मुख्यमंत्री सांगा या ठिकाणी पाणी योजनेचं काय झालं. आणि म्हणून कर्डिले साहेब काळजी करू नका, पाणी योजना केवळ मंजूर केली नाही, त्याच्या मंजुरीचा कागद घेऊन तुमच्याकडे आलो आहे. जाता जाता तुम्हाला पाणी योजनेच्या मंजुरीचा कागद घेऊन जाणार आहे, कारण या जनते
अमृतानंद स्वामींना तरुणांनी साकडे घातले असून जत विधानसभा लढण्याची मागणी केली आहे. तालुक्याला स्वच्छ प्रतिमेच्या नेतृत्वाची गरज असल्याचं वक्तव्य करण्यात आलं आहे. कायमस्वरूपी दुष्काळ आणि दारिद्र्यात असणाऱ्या जत तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी आता निरपेक्ष भावनेने काम करणारे नेतृत्व हवे. यासाठी बालगाव आश्रमाचे मठाधिपती डॉक्टर अमृतानंद स्वामीजी यांनी भारतीय जनता पार्टीकडून जतची विधानसभा लढवावी अशी मागणी युवक कार्यकर्त्यांनी पत्रकार बैठकीत केली. जत तालुक्यात सातत्याने पाणी प्रश्न आणि तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर निवडणुका होतात, पण हे दोन्ही प्रश्न सुटले नाहीत. यासाठी आत्ताच जत तालुक्यात भाजपने चेहरा बदलण्याची गरज आहे. जत तालुक्याला अमृत आनंद स्वामीजी यांच्या रूपानं एक उच्चशिक्षित आणि सामाजिक भान असणारे नेतृत्व लाभलंय. वास्तविक अमृतानंद स्वामीजी राजकारणात येण्यास इच्छुक नाहीत, परंतु या तालुक्यातील पाण्याचा आणि विशेषतः तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवायचा असेल तर अमृतानंद स्वामी यांनी पुढाकार घ्यायला हवा असे मत युवक कार्यकर्त्यांनी पत्रकार बैठकीत केले आहे. समज आलंय की यासाठी की जतच राजकारणाचं जे काय वातावरण आहे ते खूप तापलेलं आहे आणि आता जे राजकारणी आहेत ते सर्व तिकिटासाठी चढावर सुरू आहे आणि जे जनतेकडून मी मागणी करतोय आणि मी युवा पिढीकडून जी मागणी करतोय भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी करतोय की त्यांनी चांगला आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार या जत तालुक्याच्या विकासासाठी द्यावा आणि अमृतानंद स्वामी यांना मी विनंती करतो की त्यांनी युवकांच्या प्रश्नासाठी झटावं आणि त्यांनी राजकारणात यावं आणि जत तालुक्याचा जो पाणी प्रश्न आहे तो खूप गंभीर आहे. गेले 15 वर्ष भाजपची सत्ता आहे पण पाणी प्रश्न काय हा सुटलेला नाही आहे आणि जी युवा. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये एनजिओग्राफी, एनजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. This is Nav Krishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वसतिगृह व ज्युनियर कॉलेज या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्या. संपर्क प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज. मोबाईल नंबर 77-68-00-38-10, 77-68-00-38-12, 77-68-00-38-17. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका संचलित मिरज हायस्कूल मिरज
156 वर्षाची शैक्षणिक सेवा देणारी शाळा 14 डिसेंबर 1863 सालापासून यशस्वी घोडदौड. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करणारी आणि गुणवंत नामवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू. शाळेची खास वैशिष्ट्य, शाळेची भव्य सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम. NCERT तर्फे नवी दिल्ली स्पर्धेत सलग 3 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मानकरी भारतातील एकमेव हायस्कूल. सुविधा, मुलांना मोफत गणवेश, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, मोफत बस सेवा, 9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी शासन मान्य व्हॅकेशन कोर्स, ऑटोमोबाईल्स व रिटेल स्कॉलरशिप, NTS, NMMS परीक्षेसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, खास वैशिष्ट्य, शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक सुविधा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा, प्रवेश मर्यादित. संपर्क मुख्याध्यापक शिंदे सर 99 23 43 66 75, दुधाळ सर 77 98 11 76 54. ना पक्ष ना पात, महिषा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एक जिद्दीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी, दुरी घेऊ काय करू. युगानुयुगी उभे आहेत डोंगर डाक्या, माथ्या वळता तळपता सूर्य तो सखा. माय भूमी अशी कार रणली, अरे भेगाळल्या जिमणीत पुन्हा का शिवारात बनवली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 66. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार अॅक्वा सेल्फ अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 99 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,
जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल. यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा. या मैम. हाँ मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा. हेडलाइन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस गड जिल्हा सांगली.